स्थानिक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा राणेगाव पंचायत समिती धारणी येथे शाळेतील 258 विद्यार्थ्यांना नागपूर येथील विविध सामाजिक संस्थेमार्फत विविध शैक्षणिक साहित्य वाटप 26 सप्टेंबरला करण्यात आले. राणेगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक विजय धमाळे यांच्या प्रयत्नातून नागपूर येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक संस्थेतर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक, पाणी बॉटल, कंपास पेटी, चित्रकला वया संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिमा बहुद्देशीय संस्था नागपूर येथील संस्थापक शीतल पाटील तर प्रमुख अतिथी बंडू आंबाडकर, संयोजक ग्रामसेवा लोक अभियान रंजिता तराळे, बबिता धुर्वे, राहुल महाजन, समिधा इंगडे, सुषमा कडमकर, मंजू तिवारी, कांचन साहू सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय धमाळे यांनी तर संचालन प्रमोद भगत यांनी केलेत. या कार्यक्रमात विविध शैक्षणिक उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षिका मनीषा विंचुरकर यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप केल्याबद्दल पालक वर्गाने आनंद व आभार व्यक्त केलाय. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतलेत.